हाय फ्रेंड्स, नमस्कार। तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आहे रविवार, तर आम्ही चाललेलो आहे मार्केटला 8 दिवसाचा बाजार आणण्यासाठी। इकडे आता पाऊस खूप चालू आहे, पण आता जरा उघडलाय पाऊस, त्यासाठी आम्ही मार्केटला चाललेलो आहे। तर तुम्हाला दाखवतो कसा काय भाजीपाल्याचा इकडे भाव आहे तो। गावाकडे कसं रोज रानातला ताजा ताजा भाजी भेटते, तसं इकडे नाही ना। इकडे आम्हाला 8 दिवसाचं आणून ठेवायला लागते, ते पण आणतानाच ते फ्रेश नसते, पण काय त्याला चांगलं चांगलं म्हणून खायचं पर्याय नाही ना। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं आहे ते तुमच्या पण लक्षात येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मावशी, आपल्या भाजींचे दर सांगा। मिरची कशी दिली? 20 रुपये पाव। या शेंगा? 10 रुपये जुडी। 10 जुडी। गवार? गवार 30 पाव। 30 पाव पाव। आणि कोथिंबीर 10 रुपये। ही बघा, एवढी कोथिंबीर 10 रुपयाला। आई मावशी सकाळपासून बसले, आम्हाला मागे नाही येत आहे, तर आम्ही काय करणार त्याला? आम्हाला माग देतात। म्हणजे शेतकरी पण कष्ट करून मरतोय, आणि यांचं पण असं नुकसान होतंय, फक्त व्यापारी मोठा होतोय। व्यापारी मोठा होतो, आम्हाला माग देतात, त्यामुळे आम्ही पण माग विकतो। आता इथून पैसे मिळतील त्यांना? 10 रुपये आम्हाला एवढीशी गट्टी देतात, 60 रुपयाला 70 रुपयाला एवढीशी गट्टी आम्हाला देतात, तर आम्ही काय विकणार आहे तेच ना। असं चाललंय शेतकऱ्याचं पण नुकसान, आणि आता दिवसभर बसतील विकतील। आता आम्हाला मजुरी पण नाही मिळत कधी कधी, एवढं विकून सुद्धा मजुरी पैसे द्यायला लागतात आम्हाला पण, तेच ना। हे असेल टॅमॅटो पण 10 पाव विकतो आता, 20 रुपये किलो काय भेटतं आम्हाला पण, तेच ना। आम्हाला 250 रुपये झाले लावतात शेतकऱ्याकडून, 10 रुपयाला कॅरेट घेतात। कॅरेट म्हणजे 250 रुपये म्हणजे आता हे आमच्या हातात येईपर्यंत 30 रुपये किलो होते। म्हणजे काय करायचं नक्की, कसं होणार माणसांचं, कसं जगायचं? भेंडी कशी दिली? भेंडी आता 20 पाव। हे बघा, खरं ते 50 रुपयाने। जेव्हा शेतकऱ्याकडून भेंडी घेतली जाते, तेव्हा तिथे एकदम चांगला निवडून माल घेतला जातो। आणि आता हा माल बघा तुम्ही कसा आहे, आता काय करणार? बाहेर जातोय खाण्यासाठी काहीतरी घ्यावंच लागतंय। गवार पण आम्हाला 220 रुपये 2.5 किलो येते, 220 रुपये 2.5 किलो येणार, त्यानंतर आम्ही काय भाव निघणार बघा। ती पण गवार पण बघा, म्हणजे फ्रेश पण नसते, एवढे नसते, अशीच गवार असते। आम्हाला पण माग येते, तर आम्ही पण मागच मग तेच ना। लोकांना वाटतं की बाहेर राहतात बाहेर राहतात, पण नाही, बाहेर पण कसा तरी जीव कसा मुठीत घेऊन घेऊन राहावा लागते। बरोबर, काय करायचं, मजबुरी आहे, मजबुरी आहे। आपल्याला पण नोकरी आहे, आपण येतो पोटात, माणसं येतात नोकरी आहे येतात, नाहीच ना। असं आहे, त्यामुळे थोडंसं सरकारने लक्ष दिलं पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे सरकारने या गोष्टीवर। बायका पण रस्त्यावर बसतात, त्याला पण दिवसाची मजुरी सुद्धा निघत नाही, एवढं मालवाले माग देतात, आम्ही काय भाव नाही। आम्हाला पण कस्टमर येतात, ते पण कटकट करतात, तेच ना। कसे एवढे माग देतात तुम्ही, एवढे माग देतात आम्हालाच माग देतात, आम्ही काय करणार त्याला? बरोबर ना। सरकारला म्हणावी एवढीच एक विनंती, जरा लक्ष द्या, आणि शेतकऱ्यांना पण शेतकरी जसं कष्ट करतो त्याचं त्याला पैसे मिळू दे। मार्केटमध्ये किती गर्दी, आज तरी संडे आहे ना, पण तरी मनावाशी एवढी गर्दी नाही, नाहीतर ना संडेला खूप गर्दी राहते मार्केटमध्ये। आज एवढी काय एवढी गर्दी नाही आहे, आज अनंत चतुर्थी ना, सगळ्या भाजीवाले विकायला बसलेले। बघा, आत्ताच मार्केटमधून आलेले आहे भाजीपाला घेऊन 8 दिवसांसाठी। आज जरा इकडे पाऊस पण कमी आहे, तर तुम्हाला मी दाखवते कशी भाजी आहे। तर बघा तुम्ही, अशा प्रकारचा भाजीपाला आणलेला आहे। कोथिंबीर तर बघा, एवढीशी कोथिंबीर 10 रुपयाला। आता जर ही बघितली, 2 भाजी तरी कोथिंबीर आहे का? पण आता ह्याच्यात 8 दिवस चालवायचे कसे तरी, काय करणार? एक 2 काड्या टाकून। आणि हा पेरू बघा, हा पेरू आहे 1/2 किलोचा सांग, हा आहे पेरू, तर 60 रुपयाचा एक पेरू, 120 रुपये किलो। तर आम्ही घरात माणसं आहेत 4, तर आता हे पेरू कसा खायचा बरं, खायची एक फूल, आता काय पर्याय नाही। तर अशा पद्धतीने हा भाजीपाला आहे, जवळजवळ 300 रुपयाचा हा भाजीपाला आणलेला आहे। तर ह्यात किती, 1, 2, 3, 4 5-6 भाज्या आहेत, तर 8 दिवसात 2 टाइम किती लागत असतील भाज्या? आता काय तसंच कडधान्य काय हे काय करून भागवायचं। तर अशा पद्धतीने म्हणजे कसं
शेतकरी पण कष्ट करून शेतकऱ्याला पण काय त्याचं एवढं काही भेटत नाही, आणि जे खाऊ गिरायक आहे त्यांना पण एकदम म्हणजे खूप पैसे देऊन असा भाजीपाला विकत घेऊन खावा लागतोय. या व्हिडिओ काढण्यामागे काही माझा असा काही उद्देश नाहीये एवढा, एवढंच की म्हणजे शेतकरी पण मरतोय आणि जे खाऊ गिरायक आहे बाहेर राहतात त्यांना पण कसं तरी आपल्या पोटाला चिमटा घेऊन राहावा लागतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि काही चुकलं असेल तर माफ करा. बाय.